महाराष्ट्र सुपर फास्ट मध्ये मी पूजा प्रधान आपले स्वागत करते आहे. चला तर घेऊया महाराष्ट्रातील बातम्यांचा वेगवान आढावा. नंदनवन परिसरातील एका वृद्ध महिलेच्या हत्येनंतर पोलिसांनी सर्च ऑपरेशन आणखी तीव्र केले आहे. याच ऑपरेशन अंतर्गत जरीपटका पोलिसांनी पेट्रोलिंग करत असताना दरोड्याच्या तयारीत असलेले 4 आरोपींना अटक केली. सोमवारी भंडारा पोलिसांनी सिने स्टाईल पद्धतीने पाठलाग करून गांजा घेऊन जाणाऱ्या 4-चाकी वाहनाला अडवले. या वाहनाची पोलिसांनी झडती घेतली असता त्यात त्यांना जवळपास 632 किलो 382 ग्रॅम गांजा आढळून आला. ओमिक्रॉन या कोरोनाच्या नवीन व्हेरियंट बाबत पुन्हा एकदा दहशतीचे वातावरण आहे. महाराष्ट्रात आतापर्यंत एकही रुग्ण आढळल्याची माहिती नसली तरी प्रशासन मात्र सतर्क झाले आहे. जिल्हाधिकारी आर विमला यांनीही जिल्ह्यात दक्षतेच्या नावाखाली काही निर्बंध जाहीर केले. जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एम एस आझमी यांनी एका हत्येत सहभागी 2 आरोपींना सोमवारी आजीवन कारावासाची शिक्षा सुनावली. या आरोपींना 2017 एका तरुणाच्या हत्येसाठी अटक करण्यात आली होती. चंद्रपूर जिल्ह्यात वन्य प्राण्यांच्या हल्ल्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. दरम्यान सोमवारी कापूस वेचण्यासाठी आणि शेतात काम करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला केला, ज्यामध्ये तो शेतकरी जखमी झाला असून आठवड्याभरात तहसीलमध्ये वाघाच्या हल्ल्याची ही 4थी घटना आहे. सरकारमध्ये विलिनीकरणाच्या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. त्यामुळे एकीकडे प्रवाशांचे हाल होत आहेत तर दुसरीकडे एसटी महामंडळाचेही कोट्यवधींचे नुकसान होत आहे. 1 डिसेंबरपासून राज्यभरातील शाळांमध्ये प्राथमिक वर्ग सुरू होणार आहेत. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी या निर्णयाला हिरवी झेंडी दाखवल्यानंतर आता कोविड नियमांचे काटेकोरपणे पालन करून बुधवारपासून प्राथमिक वर्ग सुरू होतील. सादेवाल आयोगाने वाझे व परमबीर सिंग यांच्या भेटीवरून नाराजी व्यक्त केली असून या कोर्टाच्या बाहेर जे काही घडेल त्याची जबाबदारी सुरक्षा रक्षकांवर आहे असे आयोगाने म्हटले. तर देशमुख यांनी माझ्या वकिलाला वाझे यांना काही प्रश्न विचारायचे असेल ते विचारू द्या अशी विनंती केली. वाझे यांनी देशमुखांशी कोर्ट रूम मध्ये बोलायचा प्रयत्न केला असता आयोगाने वाझेंना फटकारले. स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर यांनी काही दिवसांपूर्वी अन्नत्याग आंदोलन केले होते. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यामुळे तुपकर यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. त्या प्रकरणी तुपकर व त्यांच्या सहकाऱ्यांना बुलढाणा पोलिसांनी अटक केली असता शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी फासावर जाण्याची तयारी असल्याचं मत तुपकर यांनी व्यक्त केलं. सोयाबीन आणि कापसाची दरवाढ झाली पाहिजे याच्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने आयात निर्यातीच्या धोरणामध्ये बदल करावा ही मागणी घेऊन 17 नोव्हेंबरपासून मी अन्नत्याग सत्याग्रहाला सुरुवात केली होती आणि नागपूरच्या पोलिसांनी आम्हाला बुलढाण्यात आणलं आणि माझ्या दारातच मी हा अन्नत्याग सत्याग्रह पुढे सुरू ठेवला आणि त्या अन्नत्याग सत्याग्रहाची कोणी दखल घेत नाही सरकार म्हणून सगळ्या ठिकाणी शेतकरी रस्त्यावर उतरले. त्यातून काही ठिकाणी हिंसक घटना झाल्या, कुठे पोलिसांच्या गाडीची तोडफोड झाली, कुठे तहसीलदाराची गाडी पेटवण्याचा प्रयत्न झाला, अनेक ठिकाणी लोक रस्त्यावर उतरले. आता हे कुणी केलं काय केलं हे आपण सांगू शकत नाही, परंतु ह्या सगळ्या घटनांची जबाबदारी ही माझ्यावर, माझ्या पत्नीवर आणि माझ्या काही पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी टाकली आणि आमच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. त्या गुन्ह्यांमध्ये आज बुलढाणा पोलिसांनी आम्हाला सकाळी अटक केलेली आहे. आज दुपारी आम्हाला न्यायालयात हजर करणार आहेत आणि हे अजामीनपात्र आणि गंभीर स्वरूपाचे गुन्हे असल्यामुळं न्यायालय जामीन देते का नाही याबद्दल मला काही सांगता येणार नाही. पण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर असे किती जरी गुन्हे दाखल झाले तरी आमची जेलमध्ये जायची तयारी आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी, शेतकऱ्यांच्या हक्कासाठी माझी फासावर सुद्धा जाण्याची तयारी आहे. असे कितीही गुन्हे दाखल केले तरी सुद्धा ही चळवळ थांबणार नाही आणि आमची लढाई थांबणार नाही. आमची लढाई अतिशय जोमान आणि ताकदीनं चालू राहील असल्या गुन्ह्यांची आम्हाला सवय आहे. अनुकंपाधारकांची रोस्टर बिंदू प्रणाली अवलंबून त्यांना त्वरित सेवेत सामावून पदाचा आकृतीबंध लवकर तयार करण्यात यावा अशा विविध मागण्यांसाठी अनुकंपाधारकांनी कालपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. आणि आमचं 29 तारखेला तो उपोषण माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू झालेलं आहे. आजचा उपोषणाचा 2रा दिवस आहे. आम्ही उपोषणासाठी याकरता बसलो की बुलढाणा जिल्ह्यातील 11 नगरपालिकेतील जे रोस्टर आहे ते क्लिअर नसल्यामुळे आमच्या नियुक्त्या रखडल्या आणि जर रोस्टर क्लिअर असतं तर आमच्या हे नियुक्त्या आजच्या 1-2 महिने पहिले झाल्या असत्या. आणि सदर आकृतीबंधाचा जर विषय घेतला तर आकृतीबंध हे बुलढाणा जिल्ह्यातील 2005
पासून आजपर्यंत वाढीव झालेलं नाही आकृतीबंध. जर आकृतीबंध 2005 पासून वाढीव जर झाला तर अनुकंपाच्या यादीमधील एकही उमेदवार नियुक्तीपासून वंचित राहणार नाही. आणि करोनामुळे सर्वच अनुकंपाधारकावर बेरोजगारीची म्हणजे अशी वेळ आलेली आहे तर सर्वांनाच माहिती आहे. आणि याकरता जिल्हाधिकारी साहेब, निवासी उपजिल्हाधिकारी साहेब, आमचे DPO साहेब, आमचे बाबू यांना कळकळीची विनंती आहे की बुलढाणा जिल्ह्यातील सर्व अनुकंपाधारकांना शासनाच्या नियमानुसार न्याय देण्याची विनंती. एवढं बोलून माझे 200 नमस्कार. आम्ही सर्व बुलढाणा जिल्ह्यातील अनुकंपधारक सदर शासन निर्णय 2019 मधील नियमानुसार आम्ही सदर विषयाला धरून आम्ही आज रोजी कलेक्टर ऑफिस समोर काल दिनांक 29/11/2021 रोजी आमरण उपोषण सदर नियमानुसार COVID-19 नियमानुसार नियमाचे पालन करून आज रोजी इथे बसलेलो आहोत. सदर नगरविकास विभाग, सदर कलेक्टर साहेब, उपजिल्हाधिकारी साहेब यांना कळकळीची विनंती की आमच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये. आम्ही सर्व अनुकंपधारक नगरपालिका सेवेमध्ये आमचं समावेशन करून घेण्यात यावं, आम्हाला तात्काळ नियुक्त्या देण्यात याव्या. आमचे हे प्रमुख मागण्या आहेत, या मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्या अशी मी सर्व अनुकंपधारकांच्या वतीनं विनंती करतो. वेळ झाली का छोट्याशा ब्रेकची, भेटूया ब्रेक नंतर. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. Flywheel Aviation Academy, 1 degree 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhi Nagar, LAD College Square, beside Karnataka बँक, नागपूर. ब्रेक नंतर आपले स्वागत आहे. मुख्यमंत्री पदासाठी शिवसेनेने सर्व पक्ष संपवला असून स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीपेक्षा शिवसेनेचे लोक कमी संख्येत आहेत असा टोला भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला मारला. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर इथे एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. पंचायती खूप ताकदीने लढवा. आपल्याला सगळ्याच 2 वर्षाच्या निवडणुकीत लक्षात येते की भारतीय जनता पार्टी क्रमांक 1 पक्ष होतो आहे. आता जिल्हा परिषदेच्या OBC पोलिटिकल आरक्षण केल्यामुळे ज्या पोटनिवडणुका झाल्या त्याच्यामध्ये आपण क्रमांक 1 आलो होतो, 23 जागा आल्या. क्रमांक 2 दोघेही राहिले, राष्ट्रवादी आणि काँग्रेस, त्या 17 आल्या आणि शिवसेनेच्या फक्त 12 आल्या. शिवसेनेने मुख्यमंत्री पदापाई आपला सगळा पक्ष संपवायचा ठरवलं, त्यामुळे त्यांचे 12 गावोगाव त्यांचे खूप स्ट्रॉंगवर्ड्स राष्ट्रवादी रोज उचलते, पण त्यांना त्याचं काही पुढची असे अजून चेक करून बघतात की बदलत आहे ना, तर ते त्यांचा प्रश्न झाला. पण आपण त्या 1 झालो. ग्रामपंचायती झाल्या 15,500, त्याच्यात आपण क्रमांक 1 झालो. 6,500 गावांचे सरपंच झालेले आहेत. तसंच ह्या निवडणुकीमध्ये 105 हा पहिला टप्पा, कारण रांगच आहे बाबा, तुम्ही तयारी झाला जायगाला घेऊनच तुझ्या साखर कारखान्याचे दिसतो समोरामध्ये जायला लागेल. पण ही झाली की जिल्हा परिषद गरम असा ठरला की ही झाली की जिल्हा परिषद आहे, मग महानगरपालिका, मग उरलेल्या नगरपालिका. असा जवळजवळ May 31 महाराष्ट्रातला 3/4 वर्ग मेपर्यंत कुठे ना कुठे मतदान करणार, नगरपालिकेला करणार आहे, महानगरपालिका, JDP ला करणार आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्यावर आगामी काळात संपूर्ण देश भाजपमय झाल्याशिवाय राहणार नाही. देशातील एकमेव जननायक म्हणून नरेंद्र मोदींची ओळख सध्या झाली असून देशाला स्वतंत्र शिक्षणाचा विभाग करून एक वेगळी ओळख निर्माण देण्याचं काम त्यांनी केलं आहे, असे मत भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी सांगली येथे मांडले. चांगले त्या ठिकाणचे विद्यार्थी घडविला मला विश्वास आहे. मगाशी आमच्या गौतम पवारांनी प्रस्तावित करत असताना सांगितलं, पत्रिकेवर नाव भारतीय जनता पार्टीची जास्त झालेत. आता देशाला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांसारखं नेतृत्व असल्यावर येणारा काळ भारतीय जनता पार्टीचा त्या ठिकाणी असणार आणि आमच्या शरद पाटील साहेबांनाही मान्य होईल की लोकनायक जयप्रकाश नारायण सारखे आता नेतेही राहिले नाही, त्यांचा विचारही राहिला नाही. आणि जसे लोकनायक जयप्रकाश नारायण होते त्याप्रमाणे आज देशामध्ये जननायक म्हणून केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांची जगामध्ये त्या ठिकाणी एक अभूतपूर्व नेतृत्व. मी तर म्हणेन नियतीनं काही वर्षानंतर काही कालावधीनंतर आपल्या देशाला दिले. म्हणजे असं कधी झालं नाही देशाचा पंतप्रधान छोट्या विद्यार्थ्यांशी बोलतोय, या छोट्या विद्यार्थ्यांशी टेलिव्हिजनच्या माध्यमातून संवाद साधतोय, त्या विद्यार्थ्याच्या मनात काय लपलंय त्याला भविष्यात काय हवं या पंतप्रधान त्याच्याशी चर्चा करतोय. पंतप्रधान शिक्षकांशी बोलतात शिक्षण प्रणालीमध्ये काय करायला हवं, पालकांशी बोलतायत आणि एक शिक्षण क्षेत्राला वेगळं महत्व देशपातळीवर देण्याचं काम कोणी केलं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलंय. देशाला स्वतंत्र शिक्षणाचा विभाग करून या शिक्षणाचं महत्व अधोरेखित करण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी केलं. आणि आज आपण बघाल की तो विचार आज खालपर्यंत पोहोचला. कधी काळी आपण बघाल या महाराष्ट्रामध्ये काही निवडक मुख्य भारतीय शस्त्राचा धाक दाखवून ज्वेलर्सला लुटणाऱ्या टोळीला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी मूळचे राजस्थान येथील असून पोलिसांनी आरोपींजवळ 1 किलो 965 ग्राम सोन्याचे दागिने व 21 किलो 452 ग्राम चांदीचे दागिने असा एकूण 1 कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. मेसन वगैरे काढून हा जो चॅलेंजिंग क्राईम होता आपल्यासाठी नवी मुंबईमध्ये म्हणजे दिवसात तसं दरोडा टाकला होता त्या लोकांनी, तिथे आमच्या लोकांनी विश्रांती न घेता हे सर्व लोक राजस्थानचे राहणार आहेत, ते 5 लोकांना त्यांनी अटक केली आणि याच्यामध्ये सुमारे 1 कोटी 40 लाखाची प्रॉपर्टी चोरी झाली होती, माल गेला होता त्याच्यामध्ये 1 कोटी 40 लाखाची म्हणजे सोने चांदीचे दागिने आणि काही जे वस्तू होतं ते, आणि याच्यापैकी त्यांनी 1 कोटीचे माल आपण रिकवर केलेलं आहे. सध्या ते सध्या PC यांच्या 2 तारखेपर्यंत आहे आणि याच्यामध्ये सर्व प्रॉपर्टी याच्याकडून आम्ही जप्त केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये कोणी आणखी रिसिव्हर आहे किंवा कोणाला देणार होते त्याचा तपास चालू आहे. याचे जे 5 आरोपी आहेत तुम्हाला मी जे नाव सांगितलेलं आहे ते सर्व राजसमंद राजस्थानचे आहेत. ते प्रकाशचंद गुर्जर आहे, ते एक मोतीलाल गुर्जर, कन्हैयालाल जाट, दीपक गायरी आणि शंकरलाल जाट. त्याचा जो कन्हैयालाल आहे कान्हा त्याच्यावर राजस्थानमध्ये 17 केसेज आहे अशा प्रकारचे चोरी प्रॉपर्टीची केसेस, जबरी चोरीचे केसेज आहेत आणि याच्यामध्ये आणखी आपल्याकडे त्यांनी आणखी काही प्रयत्न केले किंवा काही असं गुन्हा केले असतील त्याचे आमचे तपास चालू आहे. याच्यामध्ये चाकू आम्ही त्यांनी रिकवर केलेले आहेत चाकू आम्ही आणि बाकी जे एअरगन त्यांनी वापरलं होतं ते पण आम्ही रिकवरी होण्याची शक्यता लवकर आहे आपल्याला. आणि हे अतिशय चांगल्या कामगिरी आमच्या जे टीमने केलेले आहेत ते सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांचे नाव याच्यामध्ये आहे. बीड आगारात ST कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाला वकील महासंघाने देखील पाठिंबा दर्शवत कर्मचाऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. राज्य सरकार कर्मचाऱ्यांचा अंत पाहत असून 4 राज्यात ST विलीनीकरण झाले परंतु केवळ महाराष्ट्रात का होत नाही असा सवाल यावेळी वकील महासंघाने उपस्थित केला. आपल्या बीड जिल्ह्यामध्ये तर आहेच, महाराष्ट्रामध्ये 26 दिवसापासून या लोकांचं विलीनीकरणासाठी जो मुद्दा आहे तर सरकारने विलीकरण त्यांचं करणं खूप गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. आणि सरकार का यांचा अंत पाहतं हेच कळत नाही. म्हणजे आजकाल सर्व मागण्या मान्य होतात, विलीनीकरण करण्यासाठी काय आणलं
भाग का होत नाही विलीनीकरण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. पगार वाढत राहील, भत्ता वाढत राहील हा गौण मुद्दा आहे, त्याचं चालू राहील ते. पण विलीनीकरण हा महत्त्वाचा मुद्दा आहे. विलीनीकरण केल्यानंतर त्यांच्या लाईफची सिक्युरिटी मिळेल, त्यांना त्यांना पगार वाढेल, त्याच्यामध्ये त्यांना इन्क्रीमेंट वाढेल. जे महामंडळाचं आणि सरकार गव्हर्नमेंट आणि महामंडळ खूप फरक आहे, त्याच्यामुळे विलीनीकरण महत्त्वाचं आहे. आणि आपल्या भारत देशामध्ये 4 स्टेटमध्ये विलीनीकरण झालेलं आहे एसटी महामंडळाचं. गुजरात आहे, हरियाणा आहे, पंजाब आहे, असं असताना तेलंगणा आहे, असं असताना महाराष्ट्राला काय अडचण आहे? हा महत्त्वाचा मुद्दा. हा कुठं झालं नसतं तर आपला ठीक वाटलं असतं, नाही नाही ह्याच्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग आपल्या एवढ्या देशाची राजधानीसारखं आपण पाहतो आपल्या मुंबईला की मुंबई हे एक आर्थिक ठिकाण आहे, मग तुम्हाला करण्यासाठी काय अडचण आहे? तुम्हाला तुमचे बी आमच्या कर्मचाऱ्यावर आंदोलकावर जर कोणी केसेस करण्याचा प्रयत्न केला तर फ्री ऑफ कॉस्ट विनामूल्य आम्ही त्यांच्या केसेस लढू आणि त्यांना सहकार्य करू आम्ही. टिटव्यात काही दिवसांपूर्वी अविनाश देशमुख या 32 वर्षीय डॉक्टरने आत्महत्या केली होती. आता या प्रकरणात डॉक्टरची पत्नी व तिची आई या दोघांविरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. या दोघींनी मानसिक त्रास दिल्याने डॉक्टर अविनाश यांनी आत्महत्या केल्याचा आरोप या दोघांविरोधात आहे. मी गरिबीतून शून्यातून हा संसार उभा केला होता आणि मुलाला शिकवलं होतं. मुलाला शिकवण्यासाठी मी खूप कष्ट घेतलं होतं आणि त्याची बायको शुभांगी, डॉक्टर शुभांगी अविनाश देशमुख हिने व्हिडिओ कॉल करून अनेकदा त्रास दिला. तिच्या आईने पण, आई संगीता मोरे हिनं अनेकदा त्रास देऊन व्हिडिओ कॉल करायचे आणि त्रास द्यायचे. त्या त्रासाला कंटाळून त्याने शेवटची टोक घेऊन त्याने आत्महत्या केली. पोलिसाने याबद्दल चौकशी करून योग्य ते न्याय द्यावी आणि जे ह्याच्यात कोण असतील त्याचे मावसभाव मामेभाव ह्या सर्वांना शिक्षा मिळावी हीच माझी अपेक्षा आहे. माझा मुलगा अविनाश मोहन देशमुख, मी त्याला लहानपणापासून लई प्रेमानं वागवला होता आणि त्याला मी आम्ही गरीब परिस्थितीतून त्याला शिकवू त्याला आम्ही डॉक्टर बनवलं होतं. तो लोकांचा जीव वाचवत होता आणि आम्हाला खूप आता त्याला त्याची सासू त्याची बायको त्याला मानसिक त्रास देत होते आणि त्याच्यात त्यानं एक सुसाट नोट लिहून ठेवली आणि त्यानं 12 तारखेला दुपारी 2:30 त्यानं आत्महत्या केली ग फास लावून. तुम्ही याविषयी पोलीस स्टेशनमध्ये आम्ही तक्रार केली पोलीस स्टेशनला. पोलिसांनी ह्याचं व्यवस्थित घेऊन आम्हाला न्याय द्यावा, जे गुन्हेगार आहेत त्यांना शिक्षा ही झाली पाहिजे. त्यात तिचे त्याची बायको त्याची सासू तिचा मामेभाऊ ही तीन लोक गुन्हेगार आहेत, त्या तिघांना शिक्षा झाली पाहिजे. जुनी पेन्शन योजना शासनाने लागू करावी यासाठी काढण्यात आलेली पेन्शन संघर्ष यात्रा ही आज नांदेड जिल्ह्यात पोहोचली असून नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महसूल कर्मचाऱ्यांचा पाठिंबा घेण्यासाठी या यात्रेतील घोषणाबाजी केली. ही यात्रा आझाद मैदान इथून सुरू झाली असून नागपूर इथे संपणार आहे. आपण या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्रामधून जुनी पेन्शन संघर्ष यात्रा आझाद मैदानापासून सुरुवात झाला. आझाद मैदानाला मी प्रत्यक्ष त्या यात्रेला सुरुवात केलेला आहे, मी त्यांच्यात सहभाग होतो. तिथून सुरुवात झाला, तिथून मी परत नांदेडला आलो आणि या ठिकाणी माझ्या जिल्ह्यामध्ये मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या वतीने महसूलच्या संघटनेच्या वतीने मी या ठिकाणी 100% त्यांना पाठिंबा देत आहोत आणि त्यांच्यासोबत मी आहे. प्रत्येक संघर्षामध्ये मी त्यांच्यासोबत राहणार आहे खंबीरपणे आणि पुढचा जी काही त्यांचा दिशा आहे, जे काही त्यांनी ठरवलेले नियोजन आहे, त्या नियोजनामध्ये सुद्धा आझाद मैदानापर्यंत मुंबईपर्यंत मंत्रालयामध्ये मोर्चा नेण्यासाठी सुद्धा बांधणी त्या त्या जिल्ह्यामध्ये चालू आहे. संपूर्ण राज्याच्या वतीने महसूल कर्मचारी संघटनेच्या वतीने मी जाहीर या ठिकाणी पाठिंबा देतो आणि इथल्या होणारा सभा सर्व खातेनियाल संघटनेच्या माध्यमातून आता गणेशनगर या ठिकाणी विजय मंगल कार्यालय या ठिकाणी संपन्न होणार आहे. या ठिकाणी मान्यवर आम्हाला मार्गदर्शन करतील, त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे सर्व संघटना एकच संघटना आणि एकच ध्येय राहणार आहे आमचा. ही पेन्शन आमचा हक्काच आहे, हे मिळालंच पाहिजे. ज्या आमदारांना खासदारांना 5 वर्ष सेवा करून त्यांना दिल्या जातो,
60 वर्ष सेवा करून आम्हाला वृद्धाश्रम दाखवणार का रोडवर आम्ही भीक मागायचा अशी वेळ आमच्यावर आलेली आहे. संविधानामध्ये आमचा अधिकारापासून आम्हाला वंचित ठेवायचा अधिकार या लोकांना नाही. लोकप्रतिनिधींना जागा व्हावा आणि आमच्या अस्तित्वाचा जे विषय आहे त्या विषयाकडे गांभीर्याने लक्ष द्यावा. अन्यथा बेमुद्दा संप करण्याची मध्यवर्तीची सुद्धा धोरण आहे. या ठिकाणी मी आवाहन करतो. मुखेड तालुक्यातील बामणी गावचे आयटीबीपी असिस्टंट कमांडर सुधाकर शिंदे हे ऑगस्ट महिन्यात नक्षली हल्ल्यात कर्तव्यावर असताना छत्तीसगड इथे शहीद झाले होते. त्यांच्या स्मृती प्रीत्यर्थ शिंदे यांच्या पत्नीने गुरुजी फाउंडेशनच्या मदतीने अनाथ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व खाऊचे वाटप करून आदर्श निर्माण केला. आज आमच्या लग्नाचा 12वा ॲनिव्हर्सरी आहे आणि दरवर्षी माझे हजबंड करायचे की मतलब म्हणजे लहान मुलांना वगैरे ज्यांना ज्यांना आवश्यकता आहे अशा मुलांना किंवा गरीब लोकांना शैक्षणिक साहित्य किंवा अन्नदान किंवा कपडे वगैरे आम्ही नेहमी करायचो. आम्ही घरी कधी कोणताही प्रोग्राम केलेला नाही असं आम्ही सामाजिक ह्याच्यामधनं करायचो नेहमी. त्यांच्या पश्चात पण मी हेच मतलब म्हणजे हे मी ठेवलं आहे चालू जेवढं माझ्याने होईल तेवढं. आज आम्ही बुक्स केलेत वाटप आणि नोटबुक वगैरे वह्या पेन सगळं म्हणजे साहित्य हेच केलेलं शैक्षणिक साहित्य केलेलं आहे. त्यांची फीस आणि विद्यार्थ्यांची काही फीस वगैरे जितकं माझ्याने शक्य होईल तेवढं माझ्या पतीच्या म्हणजे त्यांच्या पश्चात माझ्या जितकं शक्य होईल तेवढं मी केलेलं आहे. कोणत्या ह्याच्यामध्ये पती कार्यरत होते? आयटीबीपीमध्ये ते असिस्टंट कमांडर या पोस्टवर होते. ते 20 ऑगस्ट रोजी शहीद झालेले आहेत. भारत हा कृषी प्रधान देश आहे. शेतकरी बांधवांच्या विषयी जे कायदे मागे घेण्यात आले त्या विषयांवर चर्चेची मागणी करत असणाऱ्या खासदारांचं निलंबन करणे ही अत्यंत दुर्दैवी घटना असून याविषयी अनेक प्रश्न हे अनुत्तरित आहेत. तसेच राज्यसभेत हे बिल पास होणार नाही अशी भीती सरकारला होती त्यामुळे हे निलंबन केलं असावं असे मत अमोल कोल्हे यांनी मांडले. खरं तर ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे कारण आपण भारत हा कृषी प्रधान देश आहे असं म्हणतो त्यामुळे इतक्या मोठ्या देशाची जी जगातील सगळ्यात मोठी लोकशाही आहे या लोकशाहीमध्ये शेतकरी बांधवांच्या संदर्भात जे कायदे मागे घेण्यात आले त्याविषयी चर्चेची मागणी करत असणाऱ्या खासदारांचं जेव्हा आपण निलंबन करतो तेव्हा ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. कारण अनेक प्रश्न अनुत्तरित आहेत की नक्की हमीभावाचं काय होणार आहे, शेतकऱ्यांवर लावलेल्या केसेस मागे घेतल्या जाणार आहेत का, लखीमपूर खीरीसारखी जी अत्यंत निर्घृण दुर्दैवी घटना घडली त्याविषयीचं उत्तरदायित्व सरकार घेणार का, आणि या सगळ्या चर्चेपासून पळ काढण्याची प्रवृत्ती असल्यामुळं सरकारनं हे निलंबन केलं असावं. त्याचबरोबर राज्यसभेमध्ये हे पास होण्याला अडचण दिसत असताना कदाचित हा नंबर गेम असल्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही. कोल्हापूर शहरात पुन्हा महापालिका तैनात झाली असून कर्मचारी रस्त्यांवर विना मास्क फिरणाऱ्या लोकांवर दंडात्मक कारवाई करताना दिसू लागले आहेत. काल कलेक्टर साहेब आणि माननीय आयुक्त मॅडम यांच्या सहकार्यांची कोल्हापूर शहरामध्ये आता 2 दिवस आपण जनजागृत केली की मास्क वापरणे बंधनकारक आहे, मास्क नसेल तर आम्ही तुम्हाला दंडात्मक कारवाई करू. तशा पद्धतीने आपण 500 रुपये एका प्रतिव्यक्तीला दंडात्मक कारवाई करू शकतोय आणि जर का पैसे भरत नसतील तर त्याच्यावर आपण गुन्हा दाखल करू शकतोय. अशा पद्धतीने ओमिक्रॉन नावाचं जे नवीन विषाणू या देशामध्ये शिरकाव करू पाहत आहे काय त्याला कुठचा अटकाव घालण्यासाठी आपण ही मोहीम या कोल्हापूर शहरामध्ये कोल्हापूर महानगरपालिकेच्या हातीमध्ये राबवत आहोत आणि या मोहिमेला जवळजवळ लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. तसं बघायला गेलं 80-85% लोक ही मास्क लावलेले दिसतात. 10-15%, 20% लोकांचा जर तसं बघायला तर आपण या कारवाईमध्ये सहभागी करून घेतो आहे त्यांना आणि त्यांच्यावर कारवाई करून दंडात्मक कारवाई करू शकतो महानगरपालिकेच्या. जगभर धुमाकूळ घालणाऱ्या ओमिक्रॉन व्हायरसचा कोल्हापूरकरांनी चांगलाच धसका घेतला असून संसर्गाच्या भीतीने पुन्हा एकदा कोल्हापुरातील लसीकरण केंद्रांवर नागरिकांच्या रांगा बघायला मिळत आहेत. सध्या आता आफ्रिकेमध्ये जो व्हेरियंट आढळून आलेला आहे ओमिक्रॉन आणि त्या ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर शासनानं जे नवीन मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या आहेत की पहिला डोस आणि सेकंड डोसचं सर्टिफिकेट असल्याशिवाय तुम्हाला शॉपिंग मॉल, मंदिर, प्रवास यासाठी जे शासनानं जे धोरण निर्माण घातलेलं आहे की सर्टिफिकेट असल्याशिवाय कुठल्याही गोष्टीमध्ये प्रवेश द्यायचा नाही त्याचा इम्पॅक्ट सगळ्यांच्यावर चांगला झालेला आहे. आणि जे एक पहिला डोस घेण्यासाठी जे घाबरत होते किंवा ज्यांनी दुसरा डोस
घेतलेला आहे आणि ज्यांचे 84 दिवस पण पूर्ण झालेले आहेत. आता काय कोरोना गेला यामुळे तिने जो दुसरा डोस घेतला नव्हता अशी लोकं लसीकरणासाठी बाहेर पडलेले आहेत. आणि आमच्या रुग्णालयामध्ये सर्वसाधारणपणे 50 पासून 100 डोस प्रतिदिवस होत होते, परंतु आता कालपासून हा आकडा वाढून काल आम्ही जवळजवळ 475 लोकांना लस दिलेली आहे आणि आज सकाळपासून आता जवळ 100 लोकांना मी आता लसीकरण दिलेलं. आणि याबाबत हा लोकांच्यामध्ये जो मानसिकतेवर परिणाम झाला आहे की आपण लस घेतली पाहिजे हे समाजाच्या दृष्टीने अतिशय चांगलं आहे. तर आज महाराष्ट्र सुपरफास्ट मध्ये इतकंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन सुपरफास्ट बातम्यांसह. बघत राहा बीकेबी न्यूज. नमस्कार.